इराण आणि पाश्चात्य देशांमध्ये असलेला अणुकरार फायनली संपुष्टात आलाय. हा करार 4 वर्षांपूर्वी झाला होता. अमेरिकेच्या एअर स्ट्राईकमध्ये इराणचे टॉप लीडर आणि लष्कर प्रमुख जनरल सुलेमानी यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलाय. इराणने प्रत्युत्तर म्हणून इराकमधल्या 2 अमेरिकन तळांवर हल्ला केला. अशात अणुकरार संपुष्टात आल्यानंतर काय होणार हेच आज समजून घेणार आहोत. मी आहे तुमच्यासोबत अनघा पाठक. आधी हे जाणून घेऊ की नेमका हा अणुकरार काय होता. इराणने नेहमीच सांगितलं की त्यांचा अणु कार्यक्रम शांततामय होता, पण या कार्यक्रमाअंतर्गत इराण अण्वस्त्र विकसित करतोय असाही एक संशय होता. यानंतर संयुक्त राष्ट्र, युरोपियन युनियन आणि अमेरिकेनी 2010 इराणवर निर्बंध लादले, पण 2015 इराणने 6 देशांसोबत एक करार केला. हे देश होते अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, चीन, रशिया आणि जर्मनी. या कराराअंतर्गत इराणने आपल्या अणु कार्यक्रमाची व्याप्ती कमी केली. त्या बदल्यात इराणला आपल्यावर असलेल्या निर्बंधांमधून सूट मिळाली. या करारामुळे इराणला आपला युरेनियम संवर्धन कार्यक्रम थांबवावा लागला. युरेनियम रिॲक्टर इंधन बनवण्यासाठी वापरलं जातं, ज्याचा वापर अण्वस्त्र बनवण्यासाठी केला जातो. मग हा करार कसा तुटला? सगळ्यात आधी मे 2018 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पनी या कराराला रद्द करत इराणवर निर्बंध लादले. ट्रम्प यांची इच्छा होती की इराणसोबत नवा करार व्हावा, ज्यात इराणच्या बॅलिस्टिक मिसाईल कार्यक्रम थांबवण्याचा आणि आखाती भागात असलेल्या संघर्षात इराणची भूमिका मर्यादित करण्याचा मुद्दा असेल. इराणने याला नकार दिला आणि यामुळे इराणच्या चलनाचं अवमूल्यन झालं. मे 2019 जेव्हा इराणवर लादलेले निर्बंध अधिक कडक झाले तेव्हा इराणने पण करारात दिलेला शब्द पाळणं सोडून दिलं. ट्रम्पच्या कार्यकाळात इराण आणि अमेरिकेच्या संबंधात दरी वाढत गेली. जानेवारी 2020 हा करार पूर्णपणे संपुष्टात आला. अमेरिकेने इराणचे लष्कर प्रमुख कासिम सुलेमानी यांना बगदाद एअरपोर्टच्या बाहेर झालेल्या हवाई हल्ल्यात ठार केलं आणि त्यानंतर 2 दिवसांनीच इराणने या अणुकरारातून आपलं अंग काढून घेतलं. इराणने घोषणा केली आहे की आता या करारात घातलेल्या कोणत्याही अटी शर्तींचं ते पालन करणार नाही आणि युरेनियम संवर्धन कमी करणार नाही. पण त्याच वेळेस इराणने हेही स्पष्ट केलं आहे की ते संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी एजन्सीसोबत पूर्णपणे सहकार्य करतील. या अणुकराराचा सगळ्यात मोठा फायदा असा होता की याने होऊ घातलेलं एक युद्ध टळलं होतं. या करारावर सही होण्याच्या आधी अंदाज होता की इराणच्या अणुकार्यक्रमामुळे इस्रायल तिथल्या अणुसंस्थानांवर हल्ला करेल, पण या करारामुळे तसं झालं नाही. पण आता जेव्हा इराणने या कराराचं उल्लंघन केलं आहे तेव्हा काय होईल? इराणने सरळ सरळ सांगितलंय की ते आपला युरेनियम कार्यक्रम वाढवणार. मग प्रश्न असा आहे की किती दिवसात इराण अणुबॉम्ब बनवू शकतो? अणुकरारामुळे इराणवर लादलेल्या युरेनियम संवर्धनाचं लिमिट होतं 3.67%. अमेरिकेचं म्हणणं आहे की जुलै 2015 इराणकडे खूप सारं संवर्धित युरेनियम होतं, तसंच 20,000 सेंट्रीफ्युजेस होते ज्यांच्यामुळे 10 अणुबॉम्ब बनवता येते. तेव्हा अमेरिकेतल्या एक्सपर्टचं म्हणणं होतं की जर इराणला तडकाफडकी अणुबॉम्ब बनवायचा असेल तर ते 2 महिन्यात बनवू शकतात. आताचं म्हणाल तर इराणला अणुबॉम्ब बनवायला 1.5 वर्ष लागू शकतं, कदाचित त्याहीपेक्षा कमी वेळ लागेल जर त्यांनी आपला युरेनियम संवर्धन कार्यक्रम 20% नेला. इराणने एक गोष्ट कायमच ठसवली आहे की त्यांनी कधीच अण्वस्त्र बनवण्यासाठी प्रयत्न केले नाही आणि त्यांचे अणु कार्यक्रम पण शांततामय आहे, पण आंतरराष्ट्रीय समुदायाने यावर कधीच विश्वास ठेवला नाही. इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी एजन्सीजवळ पुरावे आहेत की 2003 इराण अशा अनेक हालचाली करत होता ज्यावरून कळेल की इराणमध्ये न्यूक्लिअर एक्सप्लोसिव्ह बनवण्याचं काम सुरू आहे. या हालचाली 2009 चालू होत्या. सध्या इराण आपल्या देशात आणि मिडल ईस्टमध्येही अनेक अडचणींमधून जातो, त्यामुळे हे सांगणं अवघड आहे की इराण फुल फ्लेज युद्ध करेल की दुसरे मार्ग शोधेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. यातून काही नवीन माहिती मिळाली असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या BBC मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.